दया करिए
थाले रघुनाथाले राज थाले रघुनाथाले राज थाले रघुनाथाले भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथांच्या या अतिशय पवित्र मंदिरामध्ये भगवंताच्या त्या उत्सवाचं प्रसादाचं कीर्तन ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या जागरणाला नमस्कार करतो. आपल्या जीवनाचा केंद्रीभूत विचार भगवंत असावा हे तत्वज्ञान ज्या कर्मांनी सांगितलं ते म्हणजे आरत्या प्रदक्षिणा भोवत्या. मी कुठेही भेटलो तरी मध्ये कोण आहे तर भगवंत आहे हे सांगणाऱ्या या भोवत्या आपण जागवल्या. मला कीर्तन करणं सोपं आहे कारण मी खोलीत जाऊन झोपलो होतो. पण खरोखर आपल्या या कष्टाला माझं वंदन आहे. वेद सेवा शास्त्र सेवा करणारे अनेक लोक इथे बसले सर्वांच्या विद्वत्तेला नमस्कार करतो. उत्तम असे कला उपासक आपल्याला लाभले त्यांच्या कलेबद्दल आदर व्यक्त करतो. समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत.
ज्याने आपलं जीवन भगवंताच्या सेवेमध्ये खपवलं असेही अनेक लोक आहेत. सर्वांना वंदन करून कीर्तनाला सुरुवात करतो. आजच्या कीर्तनाला पूर्वरंग नसतो. दोन कीर्तन अशी आहेत की ज्याला पूर्वरंग आणि आख्यान असे दोन भाग नाही. एक म्हणजे भगवान गोपालकृष्णांनी जो काला केला त्या काल्याचं कीर्तन, आणि दुसरं म्हणजे भगवान श्री रामचंद्रांनी सर्वांना राज्याभिषेकाचा जो प्रसाद दिला ते प्रसादाचं दळी घालत. या दोन कीर्तनांना पूर्वरंग नाही. म्हणले मग कुठला रंग आहे? आमचे कर्मकर बुवा सांगायचे गडावरचे, ते म्हणले याला अपूर्व रंग असतो. याच कारण असं की पूर्वरंग असलो ना की त्याला उत्तररंग असतोच. जीवनातला 40 पर्यंत असतो ना तो पूर्वरंग, आणि नंतर अख्यान असतात की कथा. सांगण्याचा भाग असा की अखंडता ज्या कीर्तनामध्ये आहे अशी ही दोन आख्यान आहे, आणि ती शेवटच्या दिवशीच का सांगावी, मध्येच का एक दिवस सांगू नये? याच महत्वाचं कारण आहे, ज्या वेळेला आपल्याला एखाद्या सेवेचं फल हवं असतं, संपूर्ण फल हवं असतं, ते फल कधी मिळतं? आता आपण काही देणगी दिली लक्ष्मीपतींना करता, आपल्याला पावती मिळते. पावती म्हणजे आपले पैसे पावले, हे ज्या कागदाने स्पष्ट होतं त्याला म्हणतात पावती. तसं आपण जी 5-6 दिवस सेवा केली भगवंताची, ही भगवंताला पावली, याची पावती आपल्याला कधी मिळते? तर या ललिताच्या कीर्तनात मिळते. आणि त्याचं स्वरूप काय असतं? जेवढ्या प्रमाणात तुमच्या सेवेची शुद्धता असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तिकडून पावती चांगली सुस्पष्टपणे येते. नाही का ते काही काही प्रिंटर खराब झाले ना की काय छापले गळत नाही, देतात बँकवाले छापून. ते इन्कम टॅक्सवाले म्हणतात काही गळतच नाही याच्यात सीए लोक. आणि ती सुस्पष्ट अशी आपल्याला पावती मिळावी याकरता अत्यंत महत्वाचा भाव लागतो त्या सेवेमध्ये, आणि तो सेवा भाव असा आहे, त्याचं नाव आहे सर्वार्पण भाव. कारण या संपूर्ण उत्सवामध्ये सतरंजी घालण्यापासून, पूजा करण्यापासून, कीर्तन करण्यापासून, बुवाला हार घालण्यापासून, एखादी काही कचरा पडला असेल तिथे झाडू मारण्यापासून हजारो सेवा आपल्या सगळ्यांना कराव्या लागतात, आणि त्या सगळ्या आपण भगवान श्री लक्ष्मीपल्लीनाथा करतात. पण सेवा केल्याचं फल पूर्णपणे त्यावेळेलाच पदरात पडतं जेव्हा आपण असं समजतो ही सेवा मला मिळाली हे माझं भाग्य आहे. माणूस सेवा करीत नाही असं नाही, पण कुठलंही तुम्ही कर्म करायला गेला, कुठली उपासना करायला गेला की त्यामध्ये पटकन येऊन जडतो तो अहंभाव. अरे पहिल्या दिवशी मी सेवेला गेलो, कुणी नव्हतं, मी होतो म्हणून. बरं ते खोटंही नसतं, व्यवहाराच्या दृष्टीने ते बरोबरही असतं, पण असं आल्याबरोबर भगवंताच्या मनात ना आपण उतरून जात. म्हणून जरी आपल्याला झोप आली असली तरी प्रयत्नपूर्वक ऐकण्याचं एक धाडसच करा. पण अशा वेळेला जर वेदांत काढला तर असं होतं की क्या बात आहे, थांबायला खांब जरी नसला ते केलं तरी सुद्धा आनंद होतो. शब्द ऐका, देवाला अर्पण करावं, देवाला अर्पण करावं आणि अर्पणाचंही तर्पण करावं. त्याला वेदांतानी मिथ्या मिथ्यात्व म्हटलंय. सगळं मिथ्या आहे, मिथ्या आहे, मिथ्या आहे, आणि हे पण मिथ्या आहे असं म्हटल्याशिवाय अपरोक्ष अनुभव येत नाही. तसं मनापासून सेवा करावी, खरंच मनापासून सेवा करा. तुम्ही किती सेवा करता याच्यापेक्षा त्या सेवेमध्ये भाव काय आहे. मोरोपंतांनी सुदाम देवाच्या भावाबद्दल असं लिहिलंय की ऋण तरी मोठं भर पोहे. सुदाम देवानी किती आणले होते पोहे आपल्याला माहिती आहे कथानक सगळं. ऋण तरी मोठं भर पोहे त्याच्या व्याजाच हे मनगरीतील. मुठभर पोह्यामध्ये जर सोन्याची नगरी मिळत असेल तर पोतभर पोह्यामध्ये किती मिळायला पाहिजे सांगा. मी पोतभर द्यायला तयार आहे. भगवंत मला नगरी सोडा, एक सोन्याचं बिस्किटही देणार नाही. कारण पोह्याचा मी जरी प्रमाण वाढवलं तरी भावाचं प्रमाण. म्हणून भाव पाहून या वळला भगवंत तुकोबा, पोहे पाहून या वळला भगवंत नाहीये. म्हणून करावी सेवा मनापासून करावी, तरी तनु मनु जीवे.
चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सगळं असं जरी असलं तरी नकळत का होईना असं वाटलं जातं. इतकं मनापासून तुम्हाला सांगतो मी कीर्तन केलं काय सांगू, इतकी मनापासून मी तुम्हाला सांगतो सेवा केली काय सांगू, असं निश्चित वाटावं की मी मनापासून करणार आहे, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट असं निश्चित वाटावं. पण शेवटी मनामध्ये असं असावं की देवा तुझे ची तुझला तिझ तिझले म्या तुझ काय आणले, देवा मला जमलं तसं केलं बरं. आणि ज्या दिवशी हा भाव धारण करतो आपण की मी सेवा केली असं जरी मी म्हणत असतो देवा, तरी माझी सेवा घ्यावी असं तू मनात आणलं म्हणून सेवा घेतली नाही तर त्याचं काही घडलेलं नाही आपल्या वाचून. कोंदवलेकर महाराज म्हणायचे गवताच्या काडीकडून मी काम करून घेईन, गवताच्या काडीकडून भगवंताची कृपा झाल्यानंतर मुकं करोती वाचालम पंकुं लंघयते गिरिं यत् कृपात मां वंदे परमानंद माधवम. त्याच्या कृपेचा लवलेश्वर जरी प्राप्त झाला तरी आपण जगाचे मालक होऊ शकतो असा तो सर्वथा करतो म्हणणारा भगवंत. त्यानं माझी जी कडवत सेवा घेतली ती माझी योग्यता म्हणून नव्हे, त्याच माझ्यावर प्रेम म्हणून त्यांनी सेवा घेतली. एक लहान मुलगा होता, आई त्याला रोज शाळेत सोडायला जायची. एक दिवस त्या मुलाने प्रश्न विचारला, आई तुला रस्त्याला जाताना भीती वाटते का गं रस्ता क्रॉस करताना? ती म्हणजे नाही रे बाळा असं का म्हणतो? नाही रस्ता क्रॉस करताना माझा हात धरतेस म्हणून विचारलं. जय जय. तसं आपण सेवा केली की आपला हात धरून त्याला सेवा करून घेतली. आणि हा भाव फक्त या दोन सगळ्या कीर्तनात कमी जास्त भाव आहेच आहे सगळ्या आख्यानामध्ये. पण या दोन आख्यानामध्ये एक भगवान गोपालकृष्णांचं आख्यान, ती सगळी सवंगडी मंडळी भगवंताला भरवतात. शेवडी मिकणी पोर येत होते, पेंड्या प्रजा वाकड्या तनसुख मनसुख काय त्यांच्याजवळ येऊन गेला. खेडेगावातले अशिक्षित मुलं आहेत पण या विश्व निर्माण करणाऱ्या भगवंताला ती काला भरवतात. त्यांना कुठे असं वाटत नाही आपण काहीतरी विशेष कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये नाही आहेत, काय असतील ती मुलं. म्हणून तुकोबा म्हणाले गोकुळी चालोका झाले ब्रह्मज्ञान केल्या विना जप तप व्रत. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं का आहे व्रत तप केलं नाही, फक्त त्यांनी एकच केलं स्वतःला भगवंताच समजलं. स्वतःला आपण विंगडसी म्हणजे वेगळे समजतो आणि त्याचा परिणाम मी सेवेला आलो असं मला वाटतं. मी जर त्याचाच आहे तर मी सततच त्याच्याजवळ राहिलं पाहिजे हो, पण नाही मला देव समजते प्रपंच लावलायच ना माग, त्यातली कर्तव्य करता करता मला वेळ जेवढा झाला तेवढा आलो बरं. असा क्षमाभाव करावं तर भरपूर पण असं वाटावं जमलंच नाही मला. आणि हे पाहिल्याबरोबर देव दात्याची भूमिका सोडतो, न्यायाधीशाची भूमिका सोडतो आणि आईच्या भूमिकेत येतो बरं. आईच्या भूमिकेत येतो, पिल्लू थकलं ग माझं, अहो त्या लहान बाळाने इकडून तिकडे काही एक काडी जरी नेऊन ठेवली, बाळा मला चहा देतो तिथला, तो त्या चहाचा थर्मास आणून दिला. बाळ ग माझं मला चहा दिला ग, एवढंच पिल्लू पटकन आई आपल्याला जवळ घेते, त्या बाळाला जवळ घेते आणि पटापटा पप्पी घेते की नाही त्याची. तसं लक्ष्मी पल्लेनाथ आपली आई आहे. आपण सेवा भाव धारण करावा आणि त्या सेवेनी भगवंताला म्हणावं देवा मला जमली तशी मी सेवा केली. लगेच तो आईच्या भूमिकेत जातो आणि जवळ घेऊन आपल्या पूर्ण कृपा करतो बरं. हे त्या ललिताच्याही अक्षरात आहे, सगळ्यांनी सगळं केलं हनुमंत इत्यादींनी आणि तरी भाव धारण केला देवा जमलं तसं केलं. त्या रामेश्वरच्या छोट्या चांदीची खारीची गोष्ट आठवा, ती तिथे जाते माहिती सगळं सांगत बसायचं नाहीये, ती तिथे जाते आणि सगळे मोठे मोठे वानर मोठे मोठे पर्वतासारखे दगड तिथे टाकतायत. तेव्हा ती अशी वाळूत लोळते, ओली होते वाळूत लोळते आणि जिथे तो सेतू बांधायचा तिथे जाऊन असा 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 अंग झाडते. रामाने विचारलं काय करत असेल, की माझ्याच्यानं तेवढे डोंगर उचलणं शक्य नाहीये, माझ्याच्यानं इतकं मोठं काम करणं शक्य नाहीये रामा, म्हणून मी मला जेवढे दगड टाकणं शक्य ते टाकते. आपल्याला तिथे रामरायाने पटकन त्या चांदीला त्या खारीला पाठीवरती घेतलं, आपल्या हातावर घेतलं आणि तिच्या पाठीवर अशी प्रेमानं तीन बोटं उमटवली. आजही तीन बोटं त्या खारीच्या पाठीवर आपल्याला बघायला मिळतात. हा जो त्या चांदीचा भाव आहे
काय म्हणता तुम्ही बघा, खारीचा भाव आहे, खारीचा वाटा म्हणतो ना, तो आपण सगळ्यांनी धारण केला. आता इथून प्रसाद घेऊन जायचा त्याचा, लक्ष्मीपल्लीनाथाचा आता प्रसाद घेऊन जायचंय, तेव्हा सगळ्यात शेवटी हा भाव धारण करावा. कारण कसंही नकळत येतच होते, ग म्हणतात ना, गची बाधा नकळत येते. आई कोणी माझ्यासारखा इतकी मोठी मोठी देणगी देणार, द्यावीच देणगी त्याशिवाय मंदिराचं बांधकाम होणार नाही, द्यावीच देणगी त्याशिवाय अन्नदानाची सेवा होणार नाही. करावंच आपल्याकडे, आपल्याकडच्या धनाचा भगवंताच्या सेवेला उपयोग व्हावा, हे आपलं भाग्य आहे का देवाचं भाग्य आहे सांगा? हे आपलं भाग्य आहे. आणि हा भाव धारण केल्याबरोबर केलेल्या सेवेचं पूर्ण फल प्राप्त होतं. आणि हे ज्या आख्यानातून सांगितलं जातं ते आजचं आख्यान आहे, म्हणून हे सलग सांगावं. आज पूर्वरंग आणि आख्यान नाही, तरी मी का सांगितलं पूर्वरंग? माझ्याकरता सांगितला. जय जय रघुवीर समर्थ. आणि ते कशाने होतं? तर आजचा जो मी अभंग घेतलाय पूर्वरंगाला ना विनुसताच घेतलाय, तो असा आहे की ज्या क्षणाला या शरीरामध्ये मीच राज्य संपतो आणि रामाचं राज्य चालू असतो, या शरीरामध्ये मीच राज्य संपतो. आजपर्यंत मीच राज्य आहे, माझं असेल माझं तसेल, मी बरोबर वेळेवर उठतो, माझा मला गरम चहा लागतो आणि मी कधी माझं बघा तुम्ही आपण केंद्रीभूत जर काय असेल तर मी आहे, मी असं माझं असं, मी कधी कधी सुद्धा माझा उत्सव चुकला नाही. गेले 2 वर्ष मात्र मला यायला जमलं नाही, त्याच कारण माझीच काही चूक नाहीये, कोरोनाची चूक आहे. मी त्या मीच राज्य बाजूला टाकावं आणि तिथे रामाच, आणि ते झाल्यावर काय होतं? राज्य झाले रघुनाथाचे, भाग घेऊ दिले भक्तांचे. रामराज्य निर्माण झालं त्याचं वर्णन नाही झालं. या देहरूपी अयोध्ये देहरूपी गोकुळामध्ये भगवंताचं राज्य सेवा होत जेव्हा मीचा क्लेम या शरीराचा संपतो, मीची मक्तदारी संपते आणि ते भगवंताचं शरीर आहे, भगवंताचे प्राण आहे, भगवंताची बुद्धी आहे, भगवंताचं मन आहे असं तेव्हा वाटायला लागतं. त्यावेळेला काय, पृथ्वी अवघी सुवर्णमय किती सकारात्मकता येते, सगळी पृथ्वी सोन्याची झाली, आता कुठून कुठं काय द्यायचं, कोणी इकडे न्यावे काय, सगळेच्या सगळे वृक्ष आपल्याकरता कल्पतरू होतात, सगळ्या काही आपल्याकरता कामधेनू होतात, बरं का? सगळेच्या सगळे दगड चिंतामणी होतात स्वतः सगळ. आणि शेवटी सांगतात रामे रामदास म्हणे आता आम्हा काय उणे, जीवनातलं उणे पण संपावं असं वाटत असेल तर भगवंताचं राज्य माझ्या मी वरती स्थापन झालं पाहिजे, मी विसर्जित झाला पाहिजे. तो कसा हे मी आपल्याला गोष्टीमध्ये सांगणार आहे, कथानकामध्ये सांगणार आहे. राज्य झाले रघुनाथाचे, राज्य झाले रघुनाथाचे, भाग्य उदे भक्तांचे, भाग्य उदे भक्तांचे, भाग्य उदे भक्तांचे, कल्प करू चिंतामणी, नामधेनूची
रघुनाथाचे थोडं नाम गाऊया आणि आपल्याकडे मकानाकडे जाऊया. नाम कसं घ्या, छान घ्या, आपल्याला जमेल तसं घ्या. पण का रोज अगदी आठ बसाना मुक्त करा असं म्हणतो, असं म्हणणं म्हणजे मी अपराधी असं मला वाटेल इतके आपण थकलेले आहात. तरी आपण बसला आहात आणि मला लक्षात येतंय की जे कीर्तनाला समोर बसलेत ना, म्हणजे कुठेही बसले ते सगळे जागे आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम 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 श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज प्रभु राम पूर्वी ठरलेला राज्याभिषेक एक नव्हे तर दोन बायकांच्या राजकारणामुळे 14 वर्षांनी ढंझाला. अर्थात जी पराक्रमी माणसं असतात ती तक्रार करत बसत नसतात तर आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून घेतात. या न्यायानी रामरायांनी संपूर्ण विश्वाला त्राही त्राही भगवान करून सोडणारा जो रावण त्याला त्याच्या अनुचरांसह ठार केला आणि रामराय पुष्पक विमानामध्ये बसले. ते पुष्पक विमान अयोध्येमध्ये आलं, भरताने स्वागत केलं. पुष्पक यानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साचार त्रिवार जय जयकार बोला गरजा त्रिवार जय जयकार. असा जय जयकार करायचा म्हणजे दोन त्रिकाल बहुमताने निवडून आले म्हणून नाही करायचा, काही पराक्रम नाही वाटत तुम्ही का राष्ट्रविरुद्ध कारवाया करण्यातच आयुष्य गेलं तुमचं. आणि तरी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मोठे आहे की रामासारखे आपण कसे फार चांगले आहोत असं वागडं तोंड करून सांगता. बोललं की राग येतं म्हणून मी कधीच बोलत नाही. खरोखर बघा ना, हजारो वर्ष होऊन गेली तरी सुद्धा परदेशी लोकांसमोर तसं आहे रामायण तुमच्याकडे घडलंच नाही म्हणतात ते. थायलंड मध्ये घडलं असं त्यांचं म्हणणं आहे. थायलंडच्या राजाचं नाव काय माहिती आहे? आज सुद्धा त्यांच्या राजाला राम 14 राम 15 असं म्हणतात. तिथल्या एका गावाचं नाव आहे अयोध्या अयोध्या. आणि काय कर्मधर्म संयोग आहे, भारतामध्ये सुद्धा राम मंदिराचं काम चालू आहे आणि आत्ता अयोध्येत सुद्धा त्या अयोध्या नावाच्या गावात राम मंदिराचं काम आत्ता सायमल्टेनियसली चालू आहे. ते मानणारे आपले नाहीये, हिंदू नाहीये. आपण गुगलवर सर्च करा आहे
असो सांगण्याचा भाग असा. असे सगळे परत आले आणि गावातल्या प्रत्येक प्रतिनिधींनी, बारा बलुकेदार म्हणतो ना आपण, या प्रत्येक प्रतिनिधींनी हातामध्ये शंख धारण करून त्या शंखामध्ये असणाऱ्या गंगाजलाने रामरायांना अभिषेक केला. पूर्वी सगळ्यांना दरबारात प्रवेश नव्हता वगैरे 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 असं काही नाही, बरं का? आपल्याकडे सगळ्यांचं ऐकणारे होते. नव्हे दशरथांनी विनंती केली की मी रामाला राज्याभिषेक करणार आहे, चालेल का? असं नाही म्हणले ते की मी ठरवलंय. आपलाच मुलगा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करायचा, पक्ष संपला तरी चालेल, खोफवायचा त्याच्यावर लोकांवर, असं पूर्वी नव्हतं हे लक्षात घ्या. म्हणजे दिसायला ती हुकुमशाही होती पण प्रत्यक्षात ती लोकशाही होती असं आमच्या बाळशास्त्री हरदासाने म्हटलं. लोकांना विचारलं जात असं आणि असं छान राज्याभिषेक झाला आणि रामराय बसले. डाव्या बाजूला जानकी देवी आहे, उजव्या बाजूला लक्ष्मण आहेत, भरत शत्रुघ्न दोन बाजूला उभे आहेत, अंगद नल नील सगळे आहेत, हनुमंत उभे आहेत आणि एक असामान्य फोटोग्राफर तिथे गेले, बरं का? असामान्य. पूर्वी चांगल्या लोकांचे फोटो काढायची पद्धत होती, आता खेडेगावात एखादी मुलगी आली की ती शेणाच्या पोचा सुद्धा फोटो काढले. तिला विशेष वाटला तो आकार. फेसबुकला आला असेल का आपलं, व्हॉट्सअपला आपण पाहिलं असेल. त्याचं कारण ते एवढंच आहे, ते कधी लक्ष्मी पल्लीनाथाच्या उत्सवाला आले नाही त्यामुळे त्यांना माहितच नाही शेण काय चालवायचं काय असतं. जय जय. पूर्वी महान लोकांचे फोटो काढले. फोटो हा विषय जो आहे ना तो सन्मानाचा असायचा, सन्मानाचा फोटो. ज्याचा फोटो काढायचा तो तसा पाहिजे की नाही, आणि म्हणून कोण आले फोटोग्राफर, त्यांचं नाव समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांनी असं काही चित्र उभं केलंय. कसं आहे ते चित्र? आपण दरवर्षी ऐकता ललिताच्या कीर्तनातलं हा पालू पद आहे, बरं का? हे फार महत्वाचं पद आहे. रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन. आणि रामरायांनी गुलालाची ताटं समोर आली आणि तो गुलाल उधळला. थोडक्यात मायेचा प्रादुर्भाव केला. गुलाल उधळला याचा अर्थ मायेचा प्रादुर्भाव करणं, नाही का? स्पष्ट दिसत नाही त्याला माया म्हणतात, अन स्पष्ट दिसलं की त्याला ज्ञान म्हणतात.
आणि अजिबातच काही दिसत नाही त्याला काय म्हणतात तो तुम्ही विचार करा. मायेचा प्रादुर्भाव केल्यानंतर सगळे उठले का, कुणाच्या गाईच्या धारा काढायच्या होत्या, कुणाच्या आंब्याच्या पेट्या भरायच्या होत्या, कुणाचं काय, कोणी असे पाहुणे गावाला जाणार होते, कोणाला भूक लागली होती, कोणाला तहान लागली होती, कोणाच्या करता घरी कांदे पोहे तयार होणार होते. थोडक्यात त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रपंचांची आठवण आली. जोपर्यंत प्रपंचाची आठवण होत नाही तोपर्यंत आपण लक्ष्मीपल्लीनाथाचे आहोत लक्षात घ्या. आणि प्रसादाचं कीर्तन झालं याचा अर्थ त्यांनी मायेचा प्रादुर्भाव केला, चला घरी सुटा अशा अर्थानं लक्षात घ्या. अगदी आपला उत्सव आणि तो उत्सव सारखा धरा म्हणजे कुठेतरी त्या प्रसादाचं कीर्तन आपल्याला मिळेल. नाही तर पूर्वी काहीतरी घडलं ना, आपला त्याचा काही संबंध नाही. एक जण म्हणले आमच्याकडे शिव उत्तरगणित आले होते, ते म्हणले इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवाद आहे, आपण कशाला तडफडत आहे दोघे दोघजण बसून कल्याणी जाऊन. अरे आपल्याकरता हे गेलंय ते आख्यान हे कीर्तन आपल्या तुमच्या माझ्याकरता आहे. कणभर जरी कृपा झाली ना तरी आयुष्याचं कल्याण झालं, कणभर कृपा खूप झाली आपल्याकरता ती मणभर होते. आणि तो मायेचा प्रादुर्भाव केल्यानंतर सगळे उभे राहिले, सगळे निघाले, भराभरा 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 भरा आपल्या गाड्यांच्या किल्ल्या खिशात काढायला लागले म्हणजे निघाले थोडक्यात. इतक्यात लक्ष्मण उभे राहिले आणि लक्ष्मणाने सांगितलं थांबा, आजचा सोनियाचा दिवस, आजचा नव्हे त्या वेळचा, आजचा सोनियाचा दिवस ज्यांच्या ज्यांच्यामुळे बघायला मिळाला त्या सगळ्यांचा सत्कार करणार आहेत रामराय, सगळ्यांचा सत्कार होणार आहे. सगळ्यांना झाला ते काय सत्कार करणार म्हणजे आपण करणार नव्हे, दिलेलं नारळ फिरवून 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 दोन नारळ फक्त लोकांचा सत्कार असं नाही तो राम असा आहे की देणाऱ्याची योग्यता जी आहे ना ती त्याच्या दातृत्वात दिसेल. गोंदोलेकर महाराजांना एखादी प्रश्न विचारला भगवंताकडे काय मागावं, ते म्हणले असं मागावं त्याला म्हणावं तुझ्या योग्यतेला साजेस दे. काय वाटतंय महाराजांच, तुझ्या योग्यतेला साजेस दे म्हणजे तो म्हणाले भरपूर देतो, आपल्या योग्यतेला काय साजेस. एका भिकाऱ्यांनी सांगितलं कुठेतरी साहेब चाललो का, साहेब 2 रुपये द्या. अरे माझ्या योग्यतेकडे बघून तरी माग. म्हणलं ठीक आहे 100 रुपये द्या. अरे स्वतःच्या योग्यतेकडे बघून तरी माग, त्याला द्यायचं नव्हतं त्याकडं बोलले होता असं नाही. आणि सगळे उभे राहिले आणि प्रत्येकाच्या मनात आलं पहिला कोण असेल, पहिला कोण असेल, पहिला कोण असणार या रामरायांच्या सत्काराच्या यादीत पहिलं नाव कोणाचं असेल असा विचार प्रत्येकजण करायला लागला. आणि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभी राहिली, महारुद्र हनुमान की जय. अहो बाकीच्यांना वाटलं सोडून द्या, मारुती रायाला सुद्धा असं वाटलं की मीच. आणि खरं सांगू का, पक्क लक्षात ठेवा असं प्रत्येकाला वाटावं, लक्ष्मीपल्लीनाथाचा सगळ्यात लाडका मी आहे असं प्रत्येकाला वाटावं, प्रत्येक व्यक्तीला असं वाटावं मीच लाडका आहे. आपण म्हणाल बुवा त्यात इतरांचा अधिक्षेप नव्हे काय, इतरांचा अधिक्षेप इतरांचा अपमान नव्हे काय, इतके सगळे महान लोक आहेत लक्ष्मीपल्लीनाथाचे सेवा करणारे. मी मकरंदबुवा समजा मी माझ्याबद्दल म्हणतो मी सगळ्यात त्याचा लाडका आहे असं म्हणावं, त्यात इतकी वर्ष सेवा करणाऱ्या लोकांचा अपमान नाही काय. नाही हो मला आपण खरं सांगा, आईला सगळ्यात जास्त काळजी ज्ञानी लेकराची असते का शेंबड्या मेकड्या मूर्ख लेकराची असते, खरं सांगा त्याला काही कळत नाही, मूर्ख आहे त्याला काही शिक्षण झालं नाही, नीट काही येत नाही, वेडा पित्रा पोलिओ झालेला असा मुलगा आहे. मला खरं सांगा तिच्या मनात कोण असतो जास्त, जो उत्तम ऑफिसर आहे बँकेमध्ये ज्याला 2 लाख रुपये पगार आहे त्याच्याबद्दल तिला प्रेम आहे अभिमान पण आहे बरं का, जो पहिलवान आहे त्याच्याबद्दल तिला अभिमान आहे प्रेमही आहे. पण मला खरं सांगा काळजी कोणाची असते, तिचं अंतःकरण कोणाकरता तुटतं सांगा. आईला असं वाटतं बाकी त्यांचं होईल हो पण मी गेल्यावर याचं कसं होणार, भगवंताला असं माना की मी त्या लक्ष्मीपल्लीनाथाचं सगळ्यात मूर्ख लेकरू आहे सगळ्यात पावळट लेकरू आहे आणि म्हणून त्याचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती आहे असं फक्त मनात 24 तास वागवा. खरंच भगवंत असा आहे ये यथा माम प्रपद्यते तां सदैव भजाम्य, ज्या प्रकारे आपण मनात विचार करतो ना
भगवंत विचार करतो खरंच आहे हाच माझा लाडका आहे आणि असा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून भगवंत सगळ्यांचा आहे. त्याचा व्यवहारामध्ये एखादा मनुष्य एखाद्याचा असतो दुसऱ्याचा नसतो. आपण सगळे त्याचे लाडके आहोत असं प्रत्येकाला वाटावं हनुमंताला जसं वाटलं. सगळं कथानक मी सविस्तर सांगणार नाहीये पण 6:22 सूर्योदय सूर्योदय काल आम्ही पाहून घेतलाय आणि सूर्योदयाला गुलाल आला पाहिजे असं शास्त्र आहे. उजाडेपर्यंत कीर्तन करायचंय ना ते म्हणले बाबा तिथे उजाडेपर्यंत का इथे उजाडेपर्यंत इथे उजाडेपर्यंत करायचं झालं तर ते संपणारच नाही कीर्तन म्हणून हनुमंताला असं वाटलं आणि हनुमंत म्हणे उभे राहिले हनुमंत उभे राहिले असं आहे की त्यांनी हात मारावी मग मी जावं. लोकांना तुडवीत तुडवीत नाही काही लोकांना वेळ काढायची सवय असते. सोमाजी गोमाजी कापसे राहणार मापसे सोमाजी गोमाजी कापसे सोमाजी आलेत का सोमाजी ओ सोमाजी मतो उभा राहतो काय आले तुमचा सत्कार आहे आलो थांबा जरा पण मग सगळ्यांना तुडवीत तुडवीत 10-15 मिनिटं तो कार्यक्रम लांबला पाहिजे लोक हेच कथे असा लोकांचा स्वभाव असतो बघा भाव खायचा. हनुमंताने विचार केला माझं नाव पुकारल्यानंतर वेळ नको द्यायला पुढच्याच्या नावाकरता माझ्यामुळं कार्यक्रमात व्यत्यय येता कामा नये झाली तर माझी मदत व्हावी अशा भावाचे हनुमंत पटकन उभे राहिले नाव पुकारलं की पटकन निघायचं. आपण नाव उच्चारलं गेलं राजाधिराज विभीषण महाराज हनुमंत म्हणले काही नाही जरा सीट नीट करायला उठवतो म्हणले बरोबर आहे किती मी जवळचा असतो तरी सत्कार आहे ना तो राजे लोकांचा राजा आदिराज सुग्रीव महाराज युवराज त्यावेळचे अंगद महाराज यानंतर आदित्य आदित्य नाही काय जांबुवंत महाराज आणि सगळ्यांचे सत्कार झाले हो सगळे झाले. शेवटच्या दिवशी युद्धाला जाऊन झालेले तेही झाले स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले स्वातंत्र्य सैनिकही झाले अगदी चीट पाखरू म्हणतात तसं एकही जन्मांश अलंकार द्रव्ये बहुढीक केले जगन्नायके ते कपी गौरविले तुरे घातल्या तुरे घात होविले घातल्या पुष्पमाळ. रामरायांचं वेळ म्हणजे काय असं वर्णन आहे रामरायांनी आपल्या बाहूतलं बाहुभूषण असं सोन्याचं जाड असं काढलं आणि ते अंगदा घालत वाल्मिकी रामायण सांगतोय रामरायांनी आपल्या गळ्यातला नवरत्नांचा कंठा सुग्रीवाच्या गळ्यातला काय प्रत्येकाला दिले असं देणं आहे भगवंताचं. देव उदार 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 देता नवणे थोडेफार अशी भगवंताची व्यवस्था आणि या पद्धतीने सगळ्यांचा सत्कार झाला. हनुमंताचा सत्कारच नाही नाव पण नाही होत थँकफुल राहणार म्हणतात ना हनुमंताचा सत्कार आम्ही करणार नाही बरं का असं म्हणावं की नाही तेही नाही. हनुमंत वाटलं बहुतेक मला विसरले हनुमंताने विचार केला अरे ते विसरले तरी मी कुठं जाऊन हात परत पुढं करणं काय असं मला थोडीच काही व्यवहारातलं काही पाहिजे गरम गरम भात त्याच्यात गरम गरम मेदकूट तूप आणि वीणबाईने म्हणायचं वीणबाई सावकाश होत्या बरं याच्याकरता मी रुसून प्रश्नाने नाही आहे काही लोक नाही का कुठे भाव करतील सांगता येत नाही. आणि म्हणून हनुमंताने विचार केला आपण पुढे जाऊन सांग रामा मला द्या एक पायाघ्याचं फूल द्या चुरडलेलं असं निर्माल्याचं फूल मला द्या प्रांजळ असावं माणसानं माणसं कुठं भाव करतील सांगता येत नाही असा देणारा मनुष्य उत्सवात प्रसाद द्यायला आला बाहेर तू बरा तू प्रसाद देतात प्रसाद देणारा इथे येतो का बघतो आणि घरी गोंदीचा भात खाऊन आला तू देवाच्या दारात कांजळ असा मला समर्थांचा आपला नाथ महाराजांचा अभंग आहे लोभ असा असावा प्रसाद ग्रहणी लोभ असावा मला द्याव तिथे सन्मान महत्वाचा नाहीये भगवंताच्या प्रसादाचं एक फूल महत्वाचं स्वतःला काही समजू नये जो स्वतःला काहीतरी समजतो ना तो ब्रह्मामध्ये कधी विलीन होऊ शकत नाही कारण ब्रह्म हे अत्यंत निर्विशेष
ब्रह्मासारखं निर्विशेष काही नाही, आकाशासारखं निर्विशेष आहे, सगळीकडे आकाश सारखं जाई गेली तसं ब्रह्मतत्व आहे आणि त्याच्यात विलीन व्हायचं असेल तर स्वतःला काही समजणं बंद करा म्हणाले. आणि म्हणून हनुमंत निघाले. रामरायांना अस्वस्थ व्हायला लागलं. काय रामराय विचार करतात याला देऊ काय, एखाद्याला काही द्यायची योग्यता आपली नसली त्याचे उपकार जर फार मोठे असते ना तर त्याला काही देऊन त्याचा अपमान करू नये. काहीतरी फटतच वस्तू देतात लोक. आमचे गागवा गमती रंगायचे काही काही लोक म्हणले असं धोतर देतात गोवाला शेवटी पण उपयोगी पडू नये इतकं खराब त्याचं काही द्यायचं नाही नुसतं ना काही तू मागायला आली तुमच्याकडे. आता हनुमंताची योग्यता इतकी आहे म्हणजे मूळ श्लोक सांगतो मी आपल्याला. मी इथे काही पद म्हणणार नाही कारण पद बरीच आहेत पुढे. आपल्याला 6:10 आपल्याला सूर्योदयाला तीर्थचरणीची शीतळ आलं पाहिजे आणि त्यामुळे मी पटकन हा अख्यानाचा भाग बोलतो. केव्हा तरी 26 बघू आम्ही 3-3 तास हे कीर्तन करतो आणि काही वेळा आम्ही सोंग तयार करतो तिथे आमच्या परंपरेत. तर प्रत्येकाने यायचं लहान लहान मुलांना आम्ही इथे पहाटे कीर्तन आहे म्हणजे लहान मुलं सुद्धा सोंग म्हणजे सगळे तर कुणाला वेडी करायची, कुणाला पिशी करायची, कुणाला वासुदेव करायचा, कुणाला भूत्या करायचा, कुणाला कीर्तनकार करायचा, कुणाला जोशी करायचा, कुणाला पाटील करायचा आणि प्रत्येकाच्या तोंडी डायलॉग आहेत ते म्हणणार आहे मी थोडेसे. असो रामराय सांगतात ऐका श्लोक मूळ वाल्मिकी रामायणातला आहे. एकही कस्योपकारस्य प्राणांदास्यामि ते कपेह शेषस्य उपकाराणां भवामि ऋणिनो वयम्. याच्या एक एक उपकाराकरता मी माझा एक एक प्राण द्यायचा ठरला कारण इतके मोठे उपकार आहेत त्याला प्राणच बदली दिले पाहिजेत. प्राण सुद्धा कमी आहेत पडाले. सीतामयींचा शोध करायला हनुमंत गेले याचं कशाने उत्तरही होता येईल सांगा. दुसरं गेलं नसतं कोणी आणि तर सीतामयींचं काही बरं वाईट झालं असतं तर कशा केवढ्याच पडलं असतं सांगा. लक्ष्मणाचा प्राण वाचण्याकरता द्रोणागिरी आणला कोणाच्या काकाला जमलं असतं का हे आणायला. अशक्य अशक्य गोष्टी हनुमंतांनी केल्या. ज्यावेळेला अहिरावण महिरावण दोघांनी या रामरायांना लक्ष्मणाला अटक केली आणि कुंभिनसी देवीच्या करता बळी द्यायला तिथे मध्ये ठेवलं देवी समोर आणि सांगितलं करा आठवण तुमच्या देवाची एकदा मरताना. कोणाची आठवण करावी रामरायांनी देवाची आठवण करा म्हणल्यावर हनुमंताची आठवण केली रामरायांनी. रामराय म्हणले लक्ष्मणा आत्ता जर हनुमंत असता तर त्याने आपल्याला सोडवलं असतं संकटात ना. अरे दासाची आठवण भगवंतानी भगवंत म्हणून करावी काय मारुतीचं चरित्र आहे हो. म्हणून मी गावोगावी सांगतो तुम्ही कुठलेही उपासक असा दिवसभरात मारुती करता काहीतरी म्हणत चाला करत चाला. मारुती ही यशस्वी देणं यशस्वीपणा देणारी देवता यशाची देवता आहे. म्हणून तर गोपाळ कृष्णाने सांगितलं बाबा रे तू ये आणि रथावर नुसतं बसून राह तर काम काही करून होत तुझ्याच्या हे काम तुला सांगणं म्हणजे फक्त 18 अक्षयी सैन्य आहे. हजारो पद्म वानरांशी तू 90-90 दिवस युद्ध म्हणजे वानरांसह 90-90 युद्ध तू केलेस तुझ्याकरता हे म्हणजे खरं सांगू का 100 कोळ्या करणारीला चटकोर कोळी करायला सांगितलं काय ती किती संकटात पडेल. चटकोर कोळी करायची कशी तिला 100-100 पोळ्या करायची सवय पूर्वी होती आता राहू देत आता सगळं असं झोमॅटो टॅमॅटो वरून ते प्रसाद आणून देतात आपल्याला अर्ध खाऊन असू देत का विनोद आहे बरं का. फार गांधीजीला घेऊ नका तसं काही गांधीजीला घेतच नाही पण पण एक एक उपकाराला एक एक प्राण द्यायचा ठरवला तर याचे उपकार अनंत आहेत माझ्याजवळ प्राण पाहते असं रामराय सांगतात. एकही कस्योपकार प्राणांदास्याने ते कपे हे शेषस्य उपकारणा भवामी ऋणीनो वयम. आम्ही सगळे ऋणी होऊ त्यामुळे अशाला काही देण्यापेक्षा काही द्यायलाच नको म्हणून रामरायांनी चेहरा असा खाली केला. हनुमंताला याचं वाईट वाटलं आणि हनुमंत निघून चालले. सीतादेवीने आपल्या गळ्यातला हार हनुमंताला दिला. हनुमंताला आनंद झाला का सीतामयीने तो हार असा समोर धरला त्यावेळेला प्रत्येक पैलूमध्ये सीताराम 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 दिसायला लागले. हनुमंत बाहेर गेले आणि हनुमंतानी पाहिलं ते सीताराम दिसे ना होते वानर दिसायला लागले. काय झालं नाही का मोबाईल घेतल्या 5 मिनिटात बिघडावा असं झालं ते
मग माणसं स्वतः रिपेरी करायला लागतात. तसं हनुमंतांनी म्हणे असा दाताखाली तो मणी धरला अशी कथा आहे. याचा अर्थ काय, हनुमंतांना ज्याच्यात राम नाहीये ते काही इंटरेस्टेबल नाही बघा, ज्याच्यात भगवंत नाही असं काही नको हनुमंताला, हे हनुमंतांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आणि म्हणून कायम यश. तेव्हा जो वीज कडाडल्यासारखा आवाज आला तो मणी तुटल्यावरती, अजून कुठल्याही पेस्ट कंपनीला हे सुचलेलं नाही की हनुमंत ही पेस्ट वापरत होता म्हणून तो मणी तोडू शकला. आणि सीतादेवीना जेव्हा कळलं तेव्हा सीतादेवीने बोलवून जरा राजवलं, अरे तुला इतकं पृथ्वी मुलाचा रत्न असणारा हार दिला आणि तू असा मोडून टाकतो, तेव्हा त्यांनी काय सांगितलंय, माते रामा विणसे, माते रामा विणसे त्यात नसे सर्वथा मला गोडी. मगाशी तुम्ही जो म्हणे असा तो हार बदला त्यामधला प्रत्येक पैलू सीताराम दिसत होते म्हणून मी तो घेऊन गेलो, नंतर बाहेर गेल्यावर कळलं की यात सीताराम नाहीये. अरे म्हणे काय रे एवढा की तू सीताराम, तुला भगवंत असणार आहे वस्तू पाहिजे, तुझ्या देहात तरी एवढा भगवंत आहे का? त्या लंकेमध्ये पडत्या फळाच्या आज्ञा एक झाड शिल्लक ठेवलं नाही, सगळ्या आंब्याच्या पेट्या सरपवल्या, म्हणजे सगळ्या आंब्याची झाडं सरपवली, काय केलं असतो ते, तुझ्या देहात आहे का? आणि म्हणून आपल्याला माहिती ती कथा की भगवंताने हनुमंताने असं छाती विदीर्ण केली आणि राम आणि सीता दोघही आहेत हे नाविले सदू राम कुठे आतला असा तू आहेस. आणि या हनुमंताच्या सत्कारानंतर आता गावातल्या लोकांनी तक्रार केली, एसटी महामंडळ म्हणले आम्हाला काही येणार की नाही का, तुमच्या बरोबर फक्त लोक होते ज्यांना तुम्ही तिकडे गेलात पण इथे अयोध्या सांभाळली कुणी? आणि म्हणून सर्वप्रथम भालदार आले, सुन सुन रो भैया मैं तो भालदार तुझे, सुन रे भैया मैं तो भालदार तुझे, राम नाम का लिया भाला, राम नाम का लिया भाला, काम क्रोध को मार डाला, सुन सुन रे भैया तुमचं म्हणाले आम्ही प्रमोशन आणि इन्क्रीमेंट दोन्ही करतो, काही कमी नाही. यानंतर भालदार झाल्यानंतर चौकदार आले, हुकुम साहिब का मैं तो चौकदार, हुकुम साहिब का मैं तो चौकदार, मालदार झाले चौकदार झाले त्यांना काय पाहिजे ते दिलं. यानंतर गावातले जे गाव स्वच्छ करणारे कारण त्याला महार असा शब्द होता, महालाची स्वच्छता करणारा तो महार, हे जातीवाचक शब्द नाही कर्मवाचक शब्द आहे. जातीवाचक आपण बोलायला सुरुवात केली म्हणून तो अपमान आणि मान धरायला सुरुवात झाली, नाही का? तुमच्या महालाचा मी महार म्हणजे नगरपालिका थोडक्यात त्याच्या भाषेत स्वच्छता करणार असा. आणि तिथून सुरुवात आहे आपल्याला आज हल्ली की तुबड्यांचा फार ओळखा असं वाटतं की मी या मंत्री लोकांना, पण आपण पुराण काढून बघा, सर्वप्रथम सगळ्यात जो तुबडा आहे ना त्याचा सत्कार केला जात असेल आणि सगळ्यात समर्थ आहे त्याचा सत्कार सगळ्यात शेवटी केला जात असेल. त्याला काय पाहिजे ते दिलं. त्यानंतर वासुदेव आले, गोविंद रामा हो गोपाळ रामा, गोविंद रामा हो गोपाळ रामा, देवाचीच पाय आम्ही आधी बंधील, देवाचीच पाय आम्ही भयानुच त्यामुळं समज भंगल, हो गोविंद रामा हो गोपाल राम, वासुदेवाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे, ते म्हणाले तुम्हाला योग्य वाटेल ते द्या. त्यांचा सत्कार केला रामरायांनी. यानंतर पंचांग सावरत सावरत जोशी आले, जोशीबू आले, त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, बुद्धी म्हणजे जोशीवर कापले शेतात आणि मन हे पाटील आहे. त्यांनी सांगितलं बघा या गावामध्ये जोशाचं महत्व कमी झालंय, पाटलाचं महत्व वाढले, मन हे पाटील देहू गावीचा, मन हे पाटील देहू गावीचा, करू नका विश्वास तयाचा, करील सत्यनाश जीवनाचा,
नका. जोशी याचा अर्थ असा पंचांग म्हणजे शास्त्र शास्त्र सांगतं असं ऐका, एखादी गोष्ट नाही आवडली तरी फॉलो करायला शिका. कुळ धर्म कुळाचार सोडू नका. हे तुमच्या माझ्याकडे सांगता येते. कुळधर्म कुळाचार ज्यांनी सोडले ना त्यांच्या प्रपंचाची हानी होते, आणि श्राद्ध पक्ष ज्यांनी सोडले त्यांचेही प्रपंचाची हानी होते. म्हणून कितीही तुम्ही शिका, किती मोठे व्हा, वेळच्या वेळेला श्राद्ध पक्ष व्यवस्थित करा. आपल्या मित्रांना थँक्स म्हणायला वर्षाला आपल्याला 15 मिनिटं नाही, त्याचा अर्थ आपण किती हे होत चाललो विचार करा. म्हणून प्रपंच नेटका हवा वाटत असेल तर कुळधर्म कुळाचार कधी सोडू नका जीवनात. नाही म्हणले आम्ही त्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी आम्ही आमच्या इथे अनाथालयामध्ये अन्नदान करतो, त्यांनी तुमचे पितर संतुष्ट होणार नाही, त्यांनी फक्त पुण्य मिळेल. ते खराच, ते काही त्याच्या विरुद्ध नाही आहे शास्त्र, पण प्रॉपर ज्याला म्हणतो आपण व्यवस्थित करा. रामरायांनी श्राद्ध केल्याचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात. एकनाथ महाराजांना साक्षात्कार होऊन कृष्ण पाणी भरत होते तरी त्यांनी श्राद्ध केल्याचा उल्लेख आहे. आता एकनाथांपेक्षा रामरायांपेक्षा तुम्ही जाणे असेल तर मग ते काय बोलायचं, कीर्तनाला यायचंच कारण नाही त्यांच्यापेक्षा. ते ठीक आहे, ते कशाकरता बोललं चाललंय, आपल्या जीवनात काय उपयुक्त हे सांगणं कीर्तनात समारोपाला कर्तव्य आहे. आपली सेवा कधी सोडू नका. यानंतर कीर्तनकार आले हरदास बुवा असं आहे, मागण्याच्या बाबतीत क्रमांक 1 जे असतील ते आम्ही आहोत, आणि लोकांचं जे जास्तीत जास्त असतं ते आमचं कमीत कमी असतं. जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं बरं का, मध्ये मध्ये जागे अभिषेक जागे जय जय रघुवीर. आणि लक्षात घ्या असे जे आहेत ना, ते कीर्तनकार असो कोणी असो, जे सारखे मागणारे आहेत ते रामापुढे उभे राहत नाहीत, ते यमापुढे उभे राहतात. रामापुढे उभा राहिलेला हरदास बुवा म्हणतो, सांग देवा काय द्या मला. रामदास म्हणाले काय पाहिजे बुवा तुला. जानसे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्यांची वाणी रंगली राम नामे, ज्यांची वाणी रंगली राम नामे, त्यासी मदसी संवाद धरो स्वामी, त्यासी मदसी संवाद धरो स्वामी. रामरायांनी सांगितलं फक्त माझ्या नामावर भरोसा ठेवा, रामकथा ब्रह्मांड भेदून पहिला ज्ञान, तुम्हाला काही कमी पडणार नाही ही जबाबदारी माझी. यानंतर हँडिकॅप लोक आले, पहिल्यांदा आंधळे आले, त्यांनी सांगितलं देवा अंध मी झालो, देवा तुझे दर्शन ना कधी घेतले. त्यानंतर ते म्हणले तुम्हाला काय देऊ, ते म्हणाले आम्हाला दृष्टी द्या, ते काम म्हणले सद्गुरूंचं आहे, ते आमचं नाही आहे. सद्गुरू कसे मिळतील ती व्यवस्था मी करतो. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. ज्ञान दृष्टी द्यायचं काम रामाने सांगितलं सद्गुरूंचं आहे. त्याकरता कुठेतरी असे शरण असा की त्या संतांनी तुम्हाला आपलं म्हटलंय. ज्ञानोबा म्हणाले सज्जने आपुला म्हणे त्याला. त्यानंतर बहिरे आले, बहिरामी झालो देवा, देवा बहिरामी झालो देवा, तुझे गुण ऐकले भवाचे प्रवाही पडलो ऐसे झाले. बहिरामी झालो देवा, बहिरामी झालो, बहिरामी झालो. बहिरा म्हणजे कोण, ज्याला ऐकू येत नाही तो बहिरा का. शास्त्राच्या दृष्टीनं जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही त्याला बहिरा म्हटलं. त्याचे काय नसले काय नसले काय, ते म्हटले नागाची चिर आहेत ती असं म्हटलंय तुकोबाने. बहिऱ्या लोकांचं एक असतं बघा, तुम्ही काही बोला ते आनंदात असत. त्याला वाटत काय, काही बहिरे असतात ना ते त्याला वाटतं आपल्याबद्दलच बोलतात. आपण बोलत असतो आसामबद्दल किंवा इकुरेनबद्दल. एक बहिरा चालला होता रस्त्याने, दुसऱ्या बहिरेने त्याला विचारलं काय म्हणते चाललं का, तो म्हणला नाही नाही म्हणते. पहिला म्हणला अच्छा अच्छा मला वाटलं म्हणते चाललं. याला विचारलं तुला काय पाहिजे,
त्यांनी सांगितलं देवा मी तुझे गुण ऐकले नाहीत, आयुष्य वाया गेलं माझं, मरायची वेळ आली तरी मला तुझ्याबद्दल ऐकावंसं वाटलं नाही, स्वतःला शहाणा समजत गेलो म्हणून मी बाहेर आहे. तेव्हा तेव्हा इथून पुढे माझ्या कानामध्ये तुझे गुणगान सोडून काही पडू नये. ते म्हणते ठीक आहे, तर नाही देर आहे दुरुस्त आहे. यानंतर मुके आले आणि ते म्हणाले, म्हणले मुके कसे काय म्हणाले, ते पुण्याचे होते. जय जय त्याने फक्त शेअर केलं. देवाचं नाव त्याच्या मुखातलं येत नाही ना, त्याला जिव्हा असून सुद्धा तो मुखाच आहे. देवाचं दर्शन त्याला घ्यावं वाटत नाही, त्याला डोळे असून तो अंधळ. त्या गोष्टीचा यथार्थ उपयोग करत नाही, त्या नसून असल्यासारखं, असून असल्यासारखंच आहे. यानंतर पांगळे आले, लंगडे आले, म्हणजे पांगळे आले. फार छान काव्य आहे तो. उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया, विठोबांचं पद आहे. शुद्ध दगड हा पंत विठ्ठल स्वामी रघुराय. तेव्हा ज्या दिशेनं चालायला पाहिजे त्या दिशेनं मी कधी चाललो नाही, पाय असून दगड आहे. रामाराय म्हणले बस झालं आता, पटकन काय ते बोला. म्हणले सगळा कारभार उभा राहिला, सगळे उभे राहिले आणि सगळ्यांनी सांगितलं देवा आम्हाला तुम्ही वैयक्तिक दिलाय पण आम्हाला सगळ्यांना मिळून काय द्या, काय द्या, आपला प्रसाद द्या. प्रसाद आपुले हाती तीर्थ चरणी से तीर्थ चरणी से शीतल गळा तुळशीची हो माळ, गळा तुळशीची हो मुलांना सुद्धा
आम्हाला काही काही गोष्टी दिल्या. भगवान श्री लक्ष्मी पत्नी श्री मंगल मूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता या वेळचा उत्सव जरा विशेष आहे आणि दोन वर्षाच्या गॅप नंतर परत हा पुन्हा स्टेप अप होतोय आपण. त्यामुळे यावेळचे यजमान विशेष पुण्यवान आहेत असं म्हणतो मी. त्यावेळचे अध्यक्ष विशेष पुण्यवान आहेत आणि आपण ते सगळे साक्षी आहोत म्हणून आपणही पुण्यवान आहोत. भगवंताचा हा प्रसाद भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथ महाराज. आता रामायणात सगळे जण वंदन करतायत. आपल्याला जी फुलं दिली ती भगवंताच्या पादुकांवर राहायची आणि त्यावेळेला पद म्हणत करायचं हरीचे पदवंता पदवंता हरीचे पदवंता Thank you.
भगवंताचा हा उत्सव पूर्ण होतोय. एकदा देवाला गाराण गाराण घालूया आणि मग वैगरे म्हणूया, मग आरती करूया सगळ्यांनी. ज्यांनी निरांजन हातात घेतली त्यांनी सोडून बाकी सगळ्यांनी हात जोडा. आणि आपल्या मनातलं मी देवाशी बोलतो तेव्हा आपल्या मनातल्या मनात आपण हे सगळं बोलायचं. हे भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथ आहे, भगवान श्री गणराय आहे, भगवती श्री जगदंबा माते. हा सालाबाद प्रमाणे होणारा जो उत्सव आहे हा 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर यावर्षी पुन्हा सुरू होतोय. आणि आमच्याकडून जेवढी शक्य झाली हे भगवंता लक्ष्मी पल्लीनाथा सेवा तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. उत्तमात उत्तम सेवा आम्ही तुझ्या चरणी व्हायचा प्रयत्न केला. त्यात काही कमी जास्त झालं असेल त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आणि आमचा भाव लक्षात घेऊन आमच्यावर पूर्ण कृपा कर. आमच्या मुलाबाळांचं कल्याण कर, आमच्या नातवंडांचं कल्याण कर, आमच्या सगळ्या नातेवाईकांचं कल्याण कर, आमचं कल्याण कर. आमचं ऐहिक जीवन चांगलं असू दे, आरोग्य चांगलं असू दे. कुणाची मुलं देशात आहेत, परदेशात आहेत, शिकतायत, नोकरी धंद्यामध्ये आहेत, हे भगवंता लक्ष्मी पल्लीनाथा त्यांचं तिथे तिथे रक्षण कर. आमच्याकडून उत्तम असं धर्मकार्य घडू देत, आमच्याकडून उत्तम अशी उपासना घडू देत, आमचं आचरण शुद्ध असं देत. समर्थ रामदास स्वामींनी सांगितले, ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि ज्यांनी वंद्यते सर्व भावी करावे. अशा प्रेरणा आम्हाला दे आणि आमच्याकडनं प्रयत्नही तसेच घडू देत. देवा तुमचं कुठल्या जन्मी काही चुकलं असेल किंवा याही जन्मी काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने तू क्षमा कर. भगवंता वारंवार आमच्याकडून सेवा करून घे आणि आमची आत्ता झालेली सेवा तुझ्या चरणी अर्पण करतो ही तू पूर्ण मानून घे. इति अलम भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथ महाराज की जय. वैयक्तिक कीर्तनकार म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. मुख्य म्हणजे 4-5 दिवस मी जरी इथे येत असलो संध्याकाळी तरी 4-5 दिवस दिवसभर कटकट मी रवी काकांना करत होतो. मला 5 वेळा चहा पाहिजे, 7 वेळा नाश्ता पाहिजे, असो मी त्यांच्याकडे अत्यंत प्रेमानं राहिलो. त्यांना वंदन करतो. हा छान ऑर्गन आम्हाला दिला म्हणून ढवळेकर दादा तुमचा अभिनंदन करतो. दोन्ही साथीदारांबद्दल आदर व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांना वंदन करतो. कोण कुठल्या योग्यतेचे आमचे मायकलमध्ये इतके गुण आहेत बरं का, ते इथे मागे बसतात ते मला काही चुकू नये गाण्यात असं मला वाटतं पर्यंत. असे पुष्कळ लोक आहेत बरं का की ज्यांच्याकडे पुष्कळ सद्गुण, पुष्कळ काही संगीतातलं किंवा इतरही येतं. आटले गुरुजींचे सुपुत्र आहेत, विद्वान विद्वान लोक या ठिकाणी आहेत. सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो. या वर्षीचे यजमान यजमानांच्या करता सुयश चिंतितो, अध्यक्षांकरता सर्व सेवकांकरता सुयश चिंतितो. आणि नेहमीप्रमाणे वाक्य बोलतो, आम्ही जातो पुढच्या गावा. आमचा राम राम गावा राजूदा सगळ्यांबद्दल आदर. भैरवी म्हणूया आणि लगेच आरती. प्रपंच करीत असताना, उपासना करीत असताना, हे उत्सव महोत्सव साजरे करीत असताना एक वेळ अशी यावी की प्रपंचातून मनाने निवृत्त व्हावं. सगळ्यांकरता सगळी कर्तव्य उत्पन्न केली आता साठी झाली. मनाने निवृत्त व्हावं आणि इतके दिवस जो माझा प्रपंच म्हणून मी करत होतो तो इथून पुढे भगवान श्री लक्ष्मी पल्लीनाथाचा म्हणून करावा. अशा अर्थानं समर्थाने अभंग लिहिला आहे की मीच राज्य संपलं आणि रघुनाथाचं म्हणजे भगवंताचं राज्य सुरू झालं. आणि त्या क्षणाला आपला भक्तपणा उजळतो बर का. भाग्य उदेले भक्तांचे भक्तांचे, भाग्य उदेले भक्तांचे भक्तांचे, राज्य झाले रघुनाथाचे, राज्य झाले रघुनाथाचे, राज्य झाले. रामी रामदास म्हणे आता काय होणे, आता
धर्म की जय।